ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार कुमार ऐलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ओमी कलानी यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ओमी कलानी यांना उमेदवारी जाहीर होताच कमलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खेमानी विभागात फटाके मिठाई वाटून जल्लोष केलाय. आता तुम्ही पाहिलं ना की फटाके आणि मिठाई वाटण्यात आलेली आहे. आजपासून आमचा एकच नारा असेल, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. शरदचंद्र पवार यांनी ओमी कलानी, युवा नेते ओमी कलानी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना त्यांच्या पक्षाचा उमेदवार बनवलेला आहे. तर आम्ही पूर्ण शहराला एकच विनंती करू की आम्हाला तुतारी चिन्हावर वोट द्यावं आणि विकासासाठी एक पाऊलवाट बनवून द्यावी. अनेक जण रेसमध्ये होते, त्यांना तुतारी चिन्ह भेटावे म्हणतात, त्याविषयी 15 दिवसापासून खूप जण उड्या मारत होते. त्यांना वाटत होतं त्यांना तिकीट मिळणार आहे, त्यांना तिकीट मिळणार आहे. निगेटिव्हिटी पूर्ण समाजामध्ये फैलवत होते ते. पण आज त्यांना न तुतारी मिळाली ना काही मिळालं, फक्त पिपानी मिळालेली हातात आहे आणि त्या आता पिपानी वाजवत बसतील. आणि आम्ही विकासांच्या मुद्द्यावर बोलणार आहे. आम्ही दुसरे कुठले मुद्दे काढणार नाहीये. मुद्दे खूप आहेत पण ते त्याच्यावर न बोलता आम्ही फक्त विकासांचे मुद्दे काढणार आहे. रस्ते, नाले, सफाई या सगळ्या मुद्द्यांवर बोलणार आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.